नमस्कार, मी अभिजित पाटील, रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी खास अशी 6.5 एकरची प्रॉपर्टी घेऊन आलो आहे. देवरुख शहरापासून 5 किलोमीटर अंतरावरची प्रॉपर्टी आहे. खूप सिनिक असा प्लॉट आहे. माझी आपल्याला कृपया विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. तसेच आपण जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी जर जमीन घ्यायचा विचार करत असाल तर माझा चॅनल हे न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला जमिनीबद्दलची विविध प्रकारची माहिती आणि उपलब्ध प्रॉपर्टीज, रिझनेबल रेटमधल्या प्रॉपर्टीज यांची विस्तृत माहिती मिळेल. तसेच बेल नोटिफिकेशन आयकॉनवर आपण क्लिक करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन्स हे वेळोवेळी मिळत राहतील. पूर्ण आपण व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला सर्व त्या व्हिडिओमध्ये विस्तृतपणे मी सांगितलेलं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील. थँक्यू. मित्रांनो, सदर आता आपण या जागेत आहोत. ही सदर जागा 266 गुंठे म्हणजे 6.5 एकरला 6 गुंठे जास्त असं स्वरूप असलेली जागा आहे. खालच्या साईडला रोड, रोडच्या पलीकडे वहाळ आणि रोडपासून वरच्या साईडला प्लॉट चालू होतो. एंटायर याला कंपाऊंड केलेलं आहे, म्हणजे 3 साईडनी कंपाऊंड आहे, दोन्ही साईडनं आणि मागून. हलक्या चढावाचा प्लॉट आहे, 90% माती प्लॉट, किरकोळ काही ठिकाणी थोडासा जांभ्या दगडाचा पार्ट, म्हणजे असं मध्ये एखादा टेंगूळ आल्यासारखा असा काही पार्ट. अगदी 95% माती प्लॉट आणि 5% जांभ्या दगडाचा प्लॉट अशा स्वरूपाचं ह्याचं क्षेत्र आहे. सदर वाडी वस्तीला लागूनचा प्लॉट आहे हा. वहाळाच्या पलीकडच्या साईडला मोठी वाडी आहे, इथून 5-25 मीटरवर हा प्लॉट चालू होतो. रस्ता पूर्णपणे आलेला आहे या प्लॉटला. सदर डांबरी रस्त्यापासून 101 मीटरचा कच्चा रस्ता, तोही 26 नंबरवरचा नोंद, कच्चा इन द सेन्स BBM झालेला, म्हणजे खडीकरण झालेला, भविष्यात डांबरीकरण होणारा असा. लाईट अवेलेबल आहे, पाण्याचा स्तोत्र आहे, अशा स्वरूपाचा हा प्लॉट आहे. किरकोळ असा 10-15 डिग्री अँगल असलेला वर चढत जाणारा असा हा प्लॉट आहे. सदर हा प्लॉट देवरुखच्या जवळ आहे. देवरुखपासून साधारणतः 5 किलोमीटर ते 6 किलोमीटर अंतरावरचा हा प्लॉट आहे. कोल्हापूरपासून याचा अंतर पकडायला गेला तर साधारणतः 106 किलोमीटर आणि मुंबईपासून 330 किलोमीटर वगैरे, पुण्यापासून 275 किलोमीटर अंतर असलेला असा हा प्लॉट आहे. सदर या प्लॉटचा जर उपयोग म्हणायला गेला तर तुम्हाला सगळ्या प्रकारचं प्लांटेशन्स, अगदी तुम्ही भातशेत्या डेव्हलप केला त्याच्यामध्ये तरी भातशेत्यासुद्धा त्याच्यामध्ये इझिली डेव्हलप होण्यासारखं आहे. आणि इतर विस्तृत बाकीच्या काही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या आहेत त्या पद्धतीनं, म्हणजे गोट फार्मिंग असेल, डेअरी फार्मिंग असेल, कुक्कुटपालन असेल, अशा स्वरूपाचा सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्ही इथं करू शकता. असा सर्व गुण संपन्न असा प्लॉट आहे हा. या प्लॉटमध्ये मालकाची अपेक्षा आहे ही 6 लाख रुपये प्रति एकर, जी आत्ताची कोटेड प्राईस आहे. ओपन फॉर लिटल बिट निगोसिएशन्स असा हा प्लॉट आहे, याची आपण कृपया नोंद घ्यावी. सदर या प्लॉटचं एक्झॅक्ट लोकेशन आम्ही हल्ली देणं बंद केलेलं आहे. याचा कारण असं की लोकं माहिती काढतात अगोदर आणि जरा उलटसुलट काही ॲक्टिव्हिटीज करतात किंवा स्थानिक इंटरफेरन्स, याच्या कारणास्तव आता आम्ही लोकेशन्स वगैरे सांगत नाही. जे आहे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये इथं पाहायला मिळतं. मी कुठल्याही प्रकारचा फेक व्हिडिओ वगैरे काही टाकत नसतो, याची कृपया आपण नोंद घ्यावी. रॉयल महाराष्ट्र इज मीन फॉर ट्रान्सपरंट ट्रान्झॅक्शन्स, ट्रान्सपरंट व्यवहार सगळे, क्लिअर कट डॉक्युमेंट्स, क्लिअर टायटल प्रॉपर्टीज, याच्यामध्येच आम्ही काम करतो. सदर ही जमीन ही सिंगल ओनर रिसेल प्रॉपर्टी आहे, याची आपण नोंद घ्यावी. कुठल्याही पद्धतीचा बोजा किंवा इतर काही लीगल लिटिगेशन्स वगैरे काही नाही आहेत या प्लॉटवर. याचे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मी स्वतः केलेले असतात, त्याच्याशिवाय आम्ही हा प्लॉट कधीही हे करत नाही. ह्याचा सदर नकाशा आहे हा काय असा, म्हणजे जरा त्याचा मला एक्सप्लेन नाही करता येणार अशा स्वरूपाचा याचा मॅप आहे. साधारणतः करंजीच्या आकाराचा किंवा तशा स्वरूपाचा तुम्हाला थोडक्यात असा याचा नकाशाचा
प्लॉट आहे, मस्तचा असा प्लॉट आहे. आपण वरच्या टॉपवरनं बघितलं तर खाली असा विस्तृत उतार असलेला असा प्लॉट आहे, देखणा प्लॉट आहे. सदर आपल्याला इंटरेस्ट असेल असे प्लॉट्स घेण्यामध्ये तर आपण, माझा नंबर आहे 9420883311, माझा लँडलाईन नंबर आहे 9823434141. आपण मला संपर्क करा, प्लॉट व्हिजिट करा, व्हेरीफाय करा आणि बाकीचा व्यवहार हा होईलच. थँक्यू. सदर हा या जमिनीकडे येणारा कच्चा रस्ता, बेसिकली ह्याच्या प्लॉटच्या एंट्रीपर्यंतचं BBM झालेला आहे, अलॉटेड प्रॉपर रोड आहे हा, 26 नंबरवर नोंद असलेला. आणि हे इथंपर्यंत ह्याचं BBM झालेलं आहे, वाडी वस्तीपासून साधारणतः 101 मीटर लांब. पलीकडच्या बाजूला वाडी वस्ती, वहाळ, खाली पाण्याचा रस्ता आणि हा इकडे प्लॉट चालू होतो, असं या प्लॉटचं स्वरूप आहे.